हरिओम, श्री राम अंबज्ञा। माझं नाव डॉक्टर नमिता वीरा शिरोडकर, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र। नुकताच 1-2 महिन्यापूर्वी आलेला अनुभव मी सांगते आहे। फेब्रुवारीमधला माझ्या मुलाची 12वीची परीक्षा चालू होती, त्यावेळेस त्या काळातला अनुभव आहे। सकाळी मी माटुंगा रेल्वे वर्कशॉपला ऑनररी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आहे, तर माझं 11 वाजताचं शेड्यूल असतं तिकडे। तर मी 10 वाजताची ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये मला अशी म्हणजे कळव्याच्या सुमारास मला सीट मिळाली आणि मला एकदम गुंगी आली, एकदम झोप आल्यासारखं वाटलं। आणि त्या झोपेत एक 5 ते 6 सेकंद किंवा फार द फार 1 मिनिटाच्या वरती नसेल, पण मी एक गाढ झोप लागली आणि मला एकदम ना स्वप्न पडलं। त्या झोपेतसुद्धा मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला दादा, आई आणि बापू हे दिसले आणि बापूंच्या हातात गदा अशी दिसली आणि मी खडकन जागे झाले। मलाच कसं तरी वाटायला लागलं की एवढ्या आपण गाढ कसे झोपलो, ट्रेनमध्ये झोप येते आणि त्याच्यात स्वप्न पडतं। पण तरी पण, किंवा मला असंही वाटायला लागलं की आपण फार पिपासा वगैरे ची गाणी ऐकत असतो तेव्हा ते बापूंच्या हातात गदा आहे, ते गदा फेकली मजवरी वगैरे असं ते गाणी आहेत, तर मला वाटलं की तसंच काहीतरी आपल्याला असं जाणवलं असेल, तेच आपल्या मनात असतं। पण नंतर एकदम मन सांगायला लागलं नाही नाही असं काहीतरी वेगळं असावं, नाही तर ट्रेनमधल्या झोपेत का स्वप्न पडावं। आणि मग मी म्हटलं नाही आज आपण काय करूया, मग तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की बापूंनी गदास्तोत्र दिलं आहे, शिवगंगा गौरी गदास्तोत्र। आणि मग त्या दिवशी तेव्हापासून मी 10:15 वाजेपासून गदास्तोत्राचा जप करायला सुरुवात केली आणि माझा दुपारपर्यंत 1:30 वगैरे तो 108 जप झाला, मला बरं वाटलं खूप। त्यानंतर दुपारी असंच मी मुलाशी फोनवर बोलत होते आणि तेवढ्यात आमच्या माझी जी रूम आहे त्याचा बाहेर एकदम कसला तरी आवाज झाला, म्हणजे असं आपण घरात फटाके वगैरे लावतो, मोठे फटाके लावल्यानंतर जसा बॉम्बचा आवाज येतो तसा आवाज झाला। तर त्याच्या आधी पार्श्वभूमी सांगते, माझा आमचं जे क्लिनिक आहे माटुंग्याला ते क्लिनिक 1 वाजता बंद होतं, पण माझं शेड्यूल 11 ते 3 आहे, त्याच्यामुळे क्लिनिकमध्ये डॉक्टर म्हणून मी एकटीच असते दुपारी। आणि बाजूला एक रूम आहे जिथे HI असतं, तर त्यांचे ते काम असतं की पेस्टिसाईडचा स्प्रे करणं वगैरे असं तसं, आणि ते माझ्या उजव्या बाजूला आहे आणि लेफ्टला माझ्या स्टोअर रूम आहे त्यांची। तर त्या दिवशी असं झालं की ते HI नव्हते वाटतं आणि ते जे सगळे त्यांचे माणसं आहेत त्यांना अचानक स्प्रे करावं लागलं, नाहीतर ती स्टोअर रूम जास्त वेळा मी उघडलेली बघितलेली नाही आहे, पण त्या दिवशी त्यांनी दुपारी उघडली आणि ते जे काही पेस्टिसाईड होतं, ते जे काही कॉम्बिनेशन होतं, त्यांनी ते एका बादलीत केलं आणि त्या ते चुकीचं झालं असावं, कारण ते त्या बादलीचं म्हणजे तिथेच आग लागली आणि ती आग अशी लागली की कसं आहे की ती ते दार, त्यांचं दार आणि माझं दार, हे दोन्ही लाकडाची दार आहेत, त्यांच्यामध्ये फक्त एक भिंत आहे आणि पूर्ण लाकडाची चौकट आहे आणि तिथे मधोमध ती बादली होती, म्हणजे माझ्या दाराच्या बाहेरच अगदी, आणि ती पूर्ण पेटली होती, म्हणजे आगीच्या ज्वाळा वरपर्यंत जात होत्या आणि त्या पेस्टिसाईड असल्यामुळे त्याचा धूरही खूप पसरायला लागला होता आणि तोही त्या धुरानेही त्रास व्हायला लागला होता मला, की म्हणजे डोकं वगैरे दुखायला लागलं होतं। आणि मला तर समजेना काय करावं, कारण बाहेर ती सगळी माणसं जमा होत होती, ती सगळी म्हणायला लागली मॅडम आप बाहेर आ जाओ, मॅडम आप बाहेर आ जाओ, पण माझं परिस्थिती अशी होती की दारातच आग होती, धूर सगळीकडे पसरलेला होता आणि मला बाहेर जायला काहीच स्कोप नव्हता त्या दिवस तिथे। तेवढ्यात मला ADMचा स्कोर्स केल्यामुळे लक्षात आलं की आपण नाकाला ओला रुमाल तरी बांधूया, कारण ते धूर खूप झाला होता। मग मी नाकाला ओला रुमाल बांधला आणि वाट बघत बसले की आता ही आग कशी स्प्रेड होईल, काय होईल, काहीच काहीच समजत नव्हतं, पण अक्षरशः बापूंच्या कृपेने ती बादली वितळली होती पण ती आग पूर्ण तिथेच्या तिथेच विझली आणि पसरलीही नाही। आणि खरंच म्हणजे बापूंच्याच कृपेने घडलं आणि कदाचित असं मला वाटतं की बापूंनी सकाळी मला ते इंडिकेशन दिलं असावं आणि गदास्तोत्र माझ्याकडून 108 वेळा करून घेतलं होतं, तिथेच माझं बापूंनी रक्षण केलं होतं, ते कवच मला दिलं होतं। थोडाफार फक्त जो काही टॉक्सिक त्या धूर आलेला होता त्या पेस्टिसाईडचा, त्याचा मला एक 1/2 तास फक्त त्रास झाला की माझं डोकं वगैरे दुखलं, पण त्यानंतर मला त्याचाही काहीच त्रास झाला नाही। हरिओम, श्रीराम अंबर।